चला काकू चला काकू, निवडणूक आली निवडणूक आली, घड्याळ्याला मत द्या ते तुमचं वाली, आता चला चला चला। आओ जात नाही गोत नाही, नाही अतिरेक, धर्म नाही वर्ग नाही असा पक्ष एक, जाणते सारे संघ द्या पोर ठेवा खाली, घड्याळ्याला मत द्या ते तुमचं वाली, आता चला चला चला। उदय महाराजांचा एक नेता एक आवाज, उदय महाराज उदय महाराज, उदयनराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ, उदय महाराजांचा येसो। सातारा शहरामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या यादव गोपाळपेठ सोमवारपेठ आणि मंगळवारपेठेतला काही भाग या भागातील सर्व नागरिकांचा संपर्क मोहीम या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजित केलेली आहे। या संपर्क मोहीम आयोजित करण्याचं एकच उद्देश आहे की महाराजसाहेबांनी गेल्या 10 वर्षात केलेले विकास कामं सर्व घराघरात पोहोचावीत। आपल्याला माहितच आहे की पोईना काय ते चाललेलं ग्रेड सेपरेटरचं काम असेल, कास धरणाची उंची असेल, त्यानंतर भुयारी गटर योजनेचं काम असेल, सातारा शहरातला कुठलाही प्रश्न असला तरी खासदार साहेब तात्काळ आपल्या उपाययोजना या ठिकाणी करत असतात आणि त्यांना खंबीर साथ देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। यासाठी आम्ही आपल्या पेटीतील सगळे ज्येष्ठ नागरिक, महिला असतील, तरुण मित्र असतील, हे सर्वजण आम्ही आज या भागात आपली छोटीशी पदयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि सगळ्यांनी सातारकरांना मी असं आवाहन करेन की येत्या 23 तारखेला 2 नंबरवरील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोरील चिन्ह घड्याळ हे चिन्ह दाबून उदयनराजेंना परत आपण सगळ्यांनी सातारा शहरातूनच नाही जिल्ह्यातून
भारतातून एक नंबरनं कसे महाराजसाहेब निवडून येतील याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आणि 23 तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं. उन्हाचा तडाखा भरपूर आहे, तरी पण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं टायमिंग इलेक्शन कमिशननं ठेवलेलं आहे. त्यामुळे या दरम्यान कुठेही सगळ्यांनी पहिल्यांदा मतदानाचं कर्तव्य बजवावं आणि मगच बाहेर पडावं अशी मी कळकळीची विनंती करतो. येत्या 20 तारखेला महाराजसाहेब स्वतः या सातारकरांसाठी एक मोठी सभा आयोजित केलेली आहे, त्याला संबोधित करतीलच. पण महाराजसाहेबांच्या अनुपस्थितीत आपल्या सर्व सातारकरांचं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी जागरूक राहून कुठल्याही बोलताना बळी न पडता, किंवा नुकतेच काही समोर उमेदवार आहेत त्याचा अनेक आश्वासनं किंवा अनेक काही बोलत आहेत महाराजसाहेबांच्याबद्दल, तर ते साफ खोटं आहे. सर्वांना माहीत आहे की महाराजसाहेब कुठल्या तळमळीनं सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असतात. या चांगल्या नेतृत्वाला आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या या नेतृत्वाला सक्षमपणे आणि अधिकृत म्हणजे चांगल्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज असणारे सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राची शान असणारे उदयन महाराज आज आपल्याला महाराष्ट्रातून नव्हे तर देशामध्ये खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचा आवाज काय तो दिल्ली तख्तापर्यंत त्यांनी दाखवून दिला. आज विरोधी पक्षात असूनसुद्धा सातारा शहराचा आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी विकास कामं त्यांनी केलेली आहेत ही खरी त्यांची ताकद आहे. आणि तुम्ही आम्ही आज आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं त्यांना साथ दिलेली आहे तशीच साथ यापुढेही खंबीरपणानं देऊन भारतामध्ये एक नंबरनं उच्चांकी मतदानानं विक्रमी मताधिक्याने उदयन महाराजांना निवडून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सगळ्यात महत्त्वाचा संपर्क मोहीम ही सगळ्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी राबवली पाहिजे. आपण नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य प्रत्येकाने असं बजावलं पाहिजे की प्रत्येकांना मतदानासाठी जागृती निर्माण झाली पाहिजे, जागृत केलं पाहिजे. लोकांचं लोकसभेला जे आत्तापर्यंत कालचं जे मतदान झालं त्याचं पर्सेंटेज पाहता आपल्याकडं त्याहीपेक्षा अति उत्साहानं मतदान झालं पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करावा. आज आम्ही यादगोपा पेठ, मंगळवारपेठ आणि सोमवारपेठ येथील सर्व महिला आम्ही घरातलं काम जितक्या तळमळीनं करतो तितक्याच तळमळीनं आम्ही उदयनराजेंचं काम करतो हे आम्ही सक्षमपणे आज इथं सांगतोय. आणि आज आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन उदयनराजेंचा जो आढावा आहे तो आम्ही पूर्णपणे लोकांच्या समोर मांडणार आहे. तो तर सगळ्यांना माहीत आहेच, तो प्रश्नच नाही. पण आज आम्ही स्वतः महिला सगळ्या महिलांच्यापर्यंत पोहोचून उदयनराजेंना आपण जास्त मताने कसं निवडून देता येईल हा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. राजधानी व्यापारी सेवा संघातर्फे आम्ही उदयनराजेंना पाठिंबा इथं जाहीर करतो. पहिल्यापासूनच उदयनराजेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभो होतो, राहू आणि इथून पुढून पण राहू ही सगळ्यांपुढे ग्वाही देतो. भक्कम काम करणारा नेता कसा असावा तो उदयनराजेंच्या रूपी सर्व सातारकरांना पाहावास मिळतो. एक चांगल्या पद्धतीनं काम करणारा नेता म्हणजेच उदयनराजे भोसले. आम्ही सर्व राजधानी व्यापारी सेवा संघ त्यांच्या पाठीशी